श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय, सद्गुरु काढसिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणि गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय, सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी। तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पाने। जयाचे निवाक्य उजिवडे जाहले चित्त निदडे ब्रह्माचे निपाडे निशंकू पुंडलीक वरदे। हा देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आज संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। मागील आठवड्याच्या संत संघामध्ये आपण यज्ञांचे प्रकार ऐकलेले आहेत। हे यज्ञ का करायचे, कशासाठी करायचे हे सांगत असताना जगद्गुरु माऊलींच्या मुखातून जेव्हा आपण हे यज्ञ कशासाठी करायचे हे ऐकलं तर तेव्हा जगद्गुरु माऊलींनी बघा आपल्याला किती साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे। आणि म्हणूनच आजचा जो आपला विषय आहे हा ज्ञान यज्ञ आहे। त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हे जर ज्ञान मिळवायचं असेल तर काय करायला हवंय, आपल्याला आत्मसाक्षात्कारी संतांच्या सहवासामध्ये जायला हवंय। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, आत्मसाक्षात्कारी संत हे ज्ञानाचं घर आहे आणि त्या घराचा उंबरठा ही संत सेवा आहे। जोपर्यंत संतांची सेवा करणार नाही तो सेवारूपी उंबरठा अर्जुना तू स्वतः स्वीकारणार नाही किंवा स्वतः तो आपलासा करणार नाही तोपर्यंत तुला त्या ज्ञानाच्या घरामध्ये प्रवेश करता येणार नाही। भाविक हो, आता हा जो संतांचा उंबरठा ज्ञान हे संतांचं घर कसं आहे हे आपण उदाहरणातून पाहूया। आपण ज्या घरामध्ये राहतो हे घर फार मोठं असतं पण त्या घराचं संरक्षण करणारा दरवाजा किती छोटा असतो, त्या घराच्या मानाने दरवाजा खूप छोटा असतो। पण तो दरवाजा बंद करायचा म्हटलं की कडीची गरज पडते, मग दरवाजापेक्षा कडी अजून छोटी असते, मग त्या कडीला जे आपण कुलूप घालतो ते कुलूप अजूनही छोटं असतं। कुलूप कितीही छोटं असलं तर जोपर्यंत आपण तिला चावी लावत नाही तर ते कुलूप बंद होत नाही। म्हणजेच काय, जर आपल्याला ते कुलूप उघडायचं असेल तर चावीशिवाय कुलूप उघडता येतं का, चावीशिवाय कुलूप उघडता येत नाही। म्हणजेच काय, चावीही खूप छोटीशी आहे, घर फार मोठं आहे, त्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे। घर कितीही मोठं आहे चावी खूप छोटीशी आहे, पण ही छोटीशी चावी
त्या घराचा दरवाजा उघडू शकते, म्हणजे त्या घरामध्ये प्रवेश आपल्याला मिळवून देऊ शकते. मला ह्याच्यातून एवढंच सांगायचं आहे की संत हे ज्ञानाचं घर आहेत. आणि भाविक हो, भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की अशा आत्मसाक्षात्कारी संतांच्या सहवासामध्ये जा. आणि आपण तर एवढे भाग्यवान आहोत, जसं ती छोटीशी चावी ते कुलूप उघडून घरामध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते, अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरु माऊलींनी आपल्याला एक चावी नाही तर अनेक चाव्यांचा गुच्छच आपल्या हवाली केलेला आहे. मग ह्या चाव्यांचा गुच्छ नेमका कोणत्या? आपण संतसंघामध्ये आल्यापासून संतसंघामध्ये जी जी सेवा करतो ही सुद्धा एक किल्लीच आहे ना. आपण संजीवनीची सेवा करतो, धर्मक्षेत्राची सेवा करतो, त्याच्यानंतर आपण अन्नदानाची सेवा करतो, आपण रक्तदानाची सेवा करतो. आपण ज्यावेळेला जगद्गुरु माऊलींचे आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रवचन आणि दर्शनाचे सोहळे असतात तर त्यावेळेला जगद्गुरु माऊली आपल्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये येणार आहेत. म्हणून जे आपण प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतो तर प्रसार आणि प्रचार ही सुद्धा ज्ञानाची सेवाच आहे ना, की आपण इतरांपर्यंत जगद्गुरु माऊली येणार आहेत हे आपण पोचवत असतो. मग अगदी रक्तदान आहे, देहदान आहे, म्हणजेच काय? जगद्गुरु माऊलींनी संतसंघामध्ये प्रवेश केल्यापासून अगदी देहदानापर्यंत आपल्याला अशा असंख्य चाव्या जगद्गुरु माऊलींनी आपल्याला त्या संस्थेने दिलेल्या आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की ह्या सेवेशिवाय अर्जुनाला काय म्हणतात? अरे अर्जुना, तू काय कर, हा जो सेवारूपी उंबरटा आहे ना, हा पहिला स्वतःच्या स्वाधीन करून घे. हा सेवारूपी उंबरटा तू पहिला स्वतःच्या स्वाधीन करून घे. आणि ती सेवा करत असताना कशी सेवा करायची? अगदी निरअहंकारी शरीराने मनाने. तू शरीराने मनाने आणि धनाने ही सेवा कर, पण त्या सेवेमध्ये तुझा भाव असला पाहिजे, त्याच्यामध्ये अहंकार असता कामा नये. आणि जेव्हा तू अशी तनाने मनाने धनाने सेवा करशील त्यावेळेला गुरुदेव तुझ्यावरती प्रसन्न होतील. आणि ते प्रसन्न झाल्यानंतर अर्जुना तू पुढे काय कर? त्यांना तू प्रपंचातल्या अडचणी कधी विचारत बसू नको. भाविको, आपण पण काय करतो? जेव्हा जेव्हा जगद्गुरु माऊलींकडे येतो तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला जगद्गुरु माऊलींना आपल्या प्रपंचातली अडचणच विचारत असतो. पण भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की तू अडचणी विचारत बसू नको, तर त्यांना तिथे गेल्यानंतर असा विचार की ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मी कसा बाहेर पडेल, हे जन्म मरण हे जे दुःख आहे हे दुःख माझं कसं नाहीसं होईल, हे अर्जुना तू विचार आणि त्यांची कृपा तू संपादन करून घे. हे सगळं सांगत असताना पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यांची आपल्याला जर का सेवा करायची असेल, ते जर आपल्यावरती प्रसन्न व्हावेसे वाटत असतील, ते आपल्याला वेळोवेळी सेवा देत असतात आणि सेवा देऊन काय करतात? आता जगद्गुरु माऊलींचंच उदाहरण घेऊया आपण. जगद्गुरु माऊली बघा वेळोवेळी आपल्याला सेवा देतात. मग आपल्याला असं वाटत असेल की जगद्गुरु माऊली सेवा देतात आणि मग जगद्गुरु माऊली सेवा देतात आम्ही इकडे सेवा करत असतो, पण जगद्गुरु माऊली सेवा देऊन नुसतं म्हणजे पाहतच बसतात का आमच्याकडे? पाहतातच का की ह्या सेवेच्या माध्यमातून जगद्गुरु माऊली आम्हाला कसं घडवतात? आपण हे एका उदाहरणामधून पाहूया. काय, एक महिला असते आणि त्या महिलांनी कुठेतरी असा एक श्लोक वाचलेला असतो. त्या श्लोकामध्ये त्या श्लोकाचा असा अर्थ असतो की सोनार धातू हा भट्टीमध्ये मुशीत टाकतो आणि त्याच्याकडे पाहत बसतो. मग तेव्हा ह्या महिलेला प्रश्न पडतो, हे जे वाक्य आहे की सोनार धातूचा तुकडा भट्टीमध्ये टाकतो आणि त्याला पाहत बसतो, ह्याच्यामध्ये असं एवढं गुह्य अर्थ दडलंय तरी काय? मग ते जसं तिने ते श्लोक वाचलेला असतो तो अर्थ तिच्या हृदयावरती कोरला जातो. आणि ह्या अर्थामध्ये काय गुह्य दडलंय, म्हणजे ह्याच्यामध्ये काय मर्म दडलेलं आहे, ती असं विचार करते की ह्या अर्थ शोधायचा. म्हणून ती काय करते, जिथे सोनार काम करत असतो तर त्या सोनाराच्या दुकानामध्ये जाते. आता त्या सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ती सोनाराला म्हणते, मला माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. त्यावेळेला तो सोनार म्हणतो, विचारा ना काय प्रश्न. म्हणे मी असा श्लोक वाचलाय की सोनार काय करतो, धातूचा तुकडा भट्टीमध्ये टाकतो आणि त्याच्याकडे पाहत बसतो. तर तो सोनार म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, मी काय सोनाराचं काम करत असताना मी असं तर करत असतो. तर त्यावेळेला ती बाई म्हणते, बघ इतकंच करता, असंच करता? तो म्हणतो, हो मी असंच करतो. तर त्यावेळेला तो सोनार काय करतो, सोन्याचा तुकडा घेतो आणि भट्टीमध्ये टाकतो.
मग आता भट्टीमध्ये टाकलास तो तुकडा आणि हा सोनार पाहत बसतो. मग ती महिला त्या सोनाऱ्याकडे पाहते आणि सोनाऱ्याला म्हणते की तुम्ही हा सोनाऱ्याचा तो धातूचा तुकडा तुम्ही भट्टीमध्ये टाकलाय, मग आता तुम्ही त्याच्याकडे पाहत कशासाठी बसलाय? तर त्यावेळेला तो सोनार म्हणतो, मी जेव्हा हा धातूचा तुकडा भट्टीमध्ये टाकतो तर त्यावेळेला ह्या धातूच्या धातू जळणार नाही, ह्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावरती असते आणि म्हणून मला त्या तुकड्याकडे बारकाईने पाहत बसावं लागतं. मग त्यावेळेला त्या स्त्रीच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की त्या परमेश्वराने मी म्हणजे त्या परमेश्वराने ह्याच्यासाठीच माणसाला बनवलं असेल. माणूस म्हणजे तो सोनार, सोनार म्हणजे तो परमेश्वर आणि धातू म्हणजे माणूस आणि जी काही ती भट्टी आहे तर ते म्हणजे जीवन. तो परमेश्वर काय करतो, माणसाला ह्या जीवनाच्या भट्टीमध्ये टाकतो, त्याच्यावरती अनेक प्रसंग निर्माण करतो, त्याच्यावरती अनेक संकट आणतो आणि कालचक्राप्रमाणे अनेक संकट आणतो आणि तो पाहत बसतो की ह्या परिस्थितीमध्ये हा कसा वागतोय. तर आपण ज्यावेळेला तो परिस्थितीमध्ये टाकत असतो, संकटामध्ये टाकत असतो, तर त्यावेळेला त्या परमेश्वराचं त्या माणसावरती बारकाईने लक्ष असतं. त्याच्यातला खंबीरपणा जागृत करण्यासाठी, त्याच्यातली ताकद वाढवण्यासाठी तो काय करतो की त्या तुकड्यावरती बारकाईने लक्ष ठेवतो आणि ज्यावेळेला तो चमकतो त्यावेळेला त्या संकटातून त्याला तो बाहेर काढतो. मग हे त्या बाईच्या लक्षात येतं आणि नंतर ती महिला असं विचारते, बरं ठीक आहे म्हणे, हे सगळं माझ्या लक्षात आलं, पण आता अजून माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की हे जरी तुम्ही त्याच्यातून काढत असला तरीसुद्धा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की मला असं वाटतं हा जो तुकडा आहे हा केव्हा बाहेर काढावा हे तुम्हाला कधी कळतं? मग तेव्हा तो सोनार म्हणतो की जेव्हा तो धातू मी त्या भट्टीमध्ये टाकलेला असतो त्याच्यातलं अशुद्ध रूप जे आहे ते अशुद्ध रूप जेव्हा शुद्ध होतो, जेव्हा तो चमकायला लागतो, जेव्हा त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा मला माझं प्रतिबिंब त्याच्यामध्ये मला दिसतं आणि त्याच वेळेला मी त्या धातूच्या तुकड्याला मी बाहेर काढत असतो. भाविको, मला ह्या उदाहरणातून एवढंच सांगायचं आहे की काळसिद्धेश्वर महाराजांनी नरेंद्राला असंच भट्टीमध्ये टाकलं आणि भट्टीमध्ये टाकल्यानंतर जेव्हा नरेंद्राने काळसिद्धेश्वर महाराजांना गुरु म्हणून स्वीकारलं तर त्यावेळेला स्वीकारल्यानंतर अनुग्रह घेतल्यानंतर काळसिद्धेश्वर महाराजांनी राजीनामा दे म्हणून सांगितलं. नरेंद्राने राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर काळसिद्धेश्वर महाराज एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्या नरेंद्राची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. नाही ते बोलायला सुरुवात केली, हा माझा शिष्यच नाही, हा लबाड्याचा आहे, हा ढोंगीच आहे, अगदी हर तऱ्हेने परीक्षा घेतली. पण त्या नरेंद्राचं आपल्या गुरुदेवांवरती जीवापाड प्रेम, त्या परीक्षेला तसुभरही ते विचलित झाले नाहीत. आणि ज्या वेळेला अशी परीक्षा घेत असताना त्या नरेंद्रामध्ये जेव्हा काळसिद्धेश्वर महाराजांना स्वतःचं प्रतिबिंब दिसलं त्यावेळेला नाणीजला काळसिद्धेश्वर महाराज आले आणि त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं, अंशतः देवत्व प्राप्त झालं आहे माझ्या नरेंद्राला. भाविको, सांगायचं तात्पर्य एवढंच की त्या अग्निपरीक्षेमध्ये, त्या गुरुदेवांच्या परीक्षेमध्ये, ज्या भट्टीमध्ये काळसिद्धेश्वर महाराजांनी त्या जीवनाच्या त्या ज्ञानाच्या भट्टीमध्ये नरेंद्राला टाकलं, त्याला असंख्य घाव दिले, पण जेव्हा त्याच्यातून चमकणारं जे चमचमीत सोनं बाहेर आलं ते आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या रूपाने आज आपल्या समोर आहेत. भाविको, ह्याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? भगवान श्रीकृष्ण जे सांगतायत तेच आपल्याला जगद्गुरू माऊलीसुद्धा तेच तर आपल्याला सांगतायत. अर्जुनाचे असंख्य प्रश्न, असंख्य भ्रम नाहीसे व्हावेत त्याच्यासाठी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण युद्धभूमीवरती गीता सांगतायत, पण आपल्या जीवनाचे असंख्य प्रश्न दूर व्हावेत म्हणून जगद्गुरू माऊली ह्या संतसंघाच्या माध्यमातून, ह्या सेवेच्या माध्यमातून, अहो एक सेवा नाही
असंख्य सेवांचा गुच्छ जगद्गुरु माऊलीने आपल्या हवाली केलेला आहे. मग आता कोणती किल्ली वापरायची आणि ह्या ज्ञानाच्या घरामध्ये प्रवेश करायचा हे कोणाच्या हातात आहे? हे आपल्या हातामध्ये. हे ज्ञानाचं घर संत, हे मी म्हणत नाहीये, साक्षात भगवान श्रीकृष्ण सांगतायत. संत, हे ज्ञानाचं घर आहे आणि ह्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर सेवारूपी उंबरटा पहिला आपला करायचा आहे. जोपर्यंत तो सेवारूपी उंबरटा आपण आपला स्वतः करून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या घरामध्ये कधीही प्रवेश मिळणार नाही. भाविको, खरंच आपण किती भाग्यवान आहोत की भगवान श्रीकृष्ण सांगतात की आत्मसाक्षात्कारी संतांना शोधा. आपल्याला शोधायची गरज आहे को? आहे का आपल्याला शोधायची गरज? आपण साक्षात्कारी त्या आत्मसाक्षात्कारी संतांच्या अगदी कृपा छायेमध्ये, त्यांच्या छत्र छायेमध्ये आपण रोज वाढतोय. एक सेवा देतात, आपल्याला वाटतं आम्ही सेवा करतो. आम्ही, मला वाटत असेल मी प्रवचनाची सेवा करते, खरंच माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे का? ते सामर्थ्य निर्माण केलंय. कोणी निर्माण केलंय? जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांनी. आज आपण जगद्गुरु माऊलींमुळे, आज आपण जगद्गुरु माऊलींमुळे जे ओळखलं जातो, जसं बाप्पांनी निखार आणला जगद्गुरु माऊलींना, अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरु माऊली आपल्याला फुलवत आहेत, आपल्याला सेवा देऊन ह्या सेवेच्या माध्यमातून घडवत आहेत. आणि तेच करायचंय. भाविको, जेव्हा बघा भगवान श्रीकृष्ण सांगतात सेवा कर, सेवा कर, सेवा केली पाहिजे, पण त्याच भगवान श्रीकृष्णाने एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने कशी सेवा केली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या वेळेला एकनाथ महाराजांना समजतं की साक्षात परमात्मा परमेश्वर आपल्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करत आहे, तर त्या दिवशी तो श्रीखंड्या गायब होतो. म्हणजे ते पण कसं कळतं की एक संत असतात तर ते द्वारकेमध्ये अनुष्ठान करतात आणि अनुष्ठान करत असताना त्यांना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन हवं असतं, पण तरीही त्यांना दर्शन मिळत नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वप्नात येऊन सांगतात, तुला जर माझं दर्शन हवं असेल तर तू एकनाथ महाराजांच्या घरी जा आणि तिथं मी श्रीखंडाच्या रूपाने तिथं सेवा करतोय. आणि जेव्हा तो, जेव्हा ते संत घरी येतात की मला एकनाथ, म्हणजे मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घडवा, दर्शन घडवा, तर त्यावेळेला जे श्रीखंड पाणी आणायला गेलेला असतो तर तो परत येतच नाही. भाविको, तो श्रीखंड जोपर्यंत एकनाथ महाराजांच्या जवळ होता तर तोपर्यंत एकनाथ महाराजांना कळलं नाही. अगदी त्याच पद्धतीने जोपर्यंत जगद्गुरु माऊली आपल्या बरोबर आपल्या मध्ये राहून सेवा करतायत पण आपल्याला हे समजत नाही. आणि भाविको, इथे एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की जगद्गुरु माऊली आपल्यामध्ये आहेत. आज वयाची 25 वर्ष, म्हणजे जगद्गुरु माऊलींचं 51 वय आहे, पण 25 वर्ष झालं ह्या सेवेमध्ये जगद्गुरु माऊलींनी आपल्याबरोबर कार्य करत आहेत. आणि हे कार्य करत असताना आपण वेळोवेळी जगद्गुरु माऊलींच्या मुखातून ऐकत असतो की मी वयाच्या 65व्या वर्षी देह ठेवणार आहे. मग भाविको, आता आपण बारकाईने विचार करूया, आपल्याकडे कार्य, म्हणजे काळ किती उरलंय, किती काळ शिल्लक आहे. आणि जगद्गुरु माऊलींनी आत्तापर्यंत त्यांचं जे जीवन आहे ते आपल्या सगळ्यांसाठी दिलेलं आहे. मग बघा त्या त्यांच्या जीवनामध्ये आज असंख्य भक्त, भक्त माऊलींच्या शिष्य असंख्य आहेत, लाखो लोक आहेत, त्यापैकी एक व्यक्ती तरी अशी शोधून सापडेल का आपल्याला की त्यांनी जगद्गुरु माऊलींशी एक शब्दसुद्धा बोललेली नाही. आपल्याला वाटतं की जगद्गुरु माऊली माझ्याशी बोलले, पण भाविक हो, जगद्गुरु माऊलींनी आपल्या आयुष्यातील 5 मिनिटाचा वेळ किंवा 2 मिनिटाचा वेळ आपल्यासाठी दिलेला असतो. म्हणजे जगद्गुरु माऊलींचा जो अनमोल वेळ आहे तो अनमोल वेळ त्यांनी आपल्यासाठी दिलेला आहे. ते आपल्यावरती खर्च करतात, मग आपली किती जबाबदारी हो? जर भगवान श्रीकृष्णच म्हणतायत ना की तुम्ही काय करा, आत्मसाक्षात्कारी संतांना, आत्मसाक्षात्कारी संतांना आपलंसं करा, मग आपण आपल्या जगद्गुरु माऊलींनाच आपलं केलं, त्यांनाच आपण आपलं करूया. आणि गुरु वाक्य मंत्र मूलम असं जर आपण आपल्या जीवनाचा प्रवास सुरू ठेवला तर जे भगवान श्रीकृष्णाला अपेक्षित आहे ते आत्मज्ञान, म्हणजे आजचा विषयच आपला आहे ना, आत्मज्ञान मिळवा, आत्मज्ञान प्राप्त करा. मग आपल्याला बाहेर कुठं जायची गरज आहे का? हे आत्मज्ञान द्यायला तर जगद्गुरु माऊली जर आठवड्याला तेच प्रयत्न करतायत की नाही,
तेच प्रयत्न करते. जगद्गुरु माऊली आपल्याला सांगतायत केवळ आपल्याला काय करायचंय, जसं जगद्गुरु माऊली सांगतायत अगदी त्या पद्धतीनं आपल्याला आपलं आचरण करायचंय. कारण भगवान श्रीकृष्णच म्हणतायत जोपर्यंत आपलं आचरण सुधारणार नाही, आपल्यामध्ये परिवर्तन होणार नाही, आपल्यामध्ये बदल होणार नाही, तोपर्यंत आपल्यावरती गुरूंची कृपा होणार नाही. मग जर आपल्याला आपल्यावरती ह्या सेवेच्या माध्यमातून जर गुरूंची कृपा संपादन करून घ्यायची असेल, ह्या सेवेच्या माध्यमातून जर गुरूंची कृपा संपादन करून घ्यायची असेल, तर आपल्यामध्ये अहंकार असता कामा नये, आपल्याला अभिमान असता कामा नये, आपल्यामध्ये लीनता यायला हवी. जेव्हा आपल्यामध्ये लीनता येणार आहे तर ऑटोमॅटिकली गुरूंची कृपा आपल्यावरती होणार आहे. पण जर आपण ही सेवा करत असताना जर आपण हेवेदावे करू, एकमेकाशी वादविवाद करू, तर त्या सेवेला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणजेच काय, आणखीन सोपं सांगतो बघा. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये परमार्थ करा म्हणून सांगितलंय. म्हणजे काय सांगितलं, स्वतःचा मोठा अर्थ समजून घ्या. ज्ञानेश्वर माऊली इथं काय सांगतात की तुमचा उद्धार झाला पाहिजे. तर आत्मसाक्षात्कारी पुरुष म्हणजे घर आहे, आणि या घराचा उंबरटा होण्याचं मान, उंबरटा होण्याचं काम साधकानं केलं पाहिजे. म्हणजे या घरामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्या या उंबरट्याला पाहता येतील, बघता येतील, समजतील. संतांच्या सहवासामध्ये क्षणोक्षणी अनुभूती येत असते. ते दिसायला माणूस असतात परंतु त्यांच्या कृतीमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये, राहण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ओतप्रोत अध्यात्म भरलेलं असतं. ते शिकायचं असतं आपण. ते ज्यावेळेस शिकणार त्यावेळेला आपण रागवलं नाही पाहिजे, आपण रुसलं नाही पाहिजे, आपण अमुक नाही केलं पाहिजे, आपण तमुक नाही केलं पाहिजे. हे जे सगळं सांगितलं जात आहे ह्या सगळ्याचं मूळ आहे देहबुद्धी. देहबुद्धी जर नाश पावली तर आपल्यामध्ये ताबडतोब आत्मबुद्धीचा विकास होतो. त्याच्यासाठी आज जिवंत उदाहरण मी आपल्याला देणार आहे. आता माझंच उदाहरण मीच माझ्या तोंडाने देतो आहे, पण ते तुम्हाला समजायला हवं आहे म्हणून देतो आहे. आजचीच घटना आहे. आज ज्या दिवशी आपण प्रवचन करतो त्या दिवसाचीच घटना आहे. आम्ही एक छोटंसं आम्हाला राहण्यासाठी घर बांधतो आहे. आता कामाचा व्याप भरपूर असल्यामुळे ते घर बांधण्याकडे आमचं लक्ष नाही आहे की आम्हाला लक्ष देता येत नाही. म्हणून आमचे शिष्य एक उदय रानभरे, ते घर जे बांधून घेतलं जातं त्याच्याकडे त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली, त्यांनी ते दायित्व स्वीकारलं की गुरुमाऊली हे घर जे बांधते तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही अध्यात्म करत राहा, मी करून घेतो. आता या घर बांधण्यासाठी जांबा दगड वापरला जातो, कारण कोकणातले आम्ही आहोत तर जांबा दगड वापरला जातो. तो चांगला 7 ते 8 इंच जाडीचा असतो. त्या घराला खिडक्या बसवायच्या आहेत आणि त्याला 1-4 इंच जाडीचा दगड हवा आहे, आणि त्यामुळे तो इथे बाकीच्या ठिकाणी काढला जात नाही की विशिष्ट खणीमध्ये तो काढला जातात. तर ज्या खणीमध्ये काढला जाते त्या तिथून तो दगड आणायचा होता, आणि तो नेमकी ती व्यक्ती आमची शिष्य आहे. म्हणून उदय रानभरेने त्यांना फोन केला आणि सांगितलं की असा असा दगड हवा आहे तर कसा देणार. आणि त्यांना माहिती आहे की आम्ही असं कुणाचं फुकट घेतलं तर रागवतो, कसा देणार. त्याने विचारलं कुणाला पाहिजे, तो गुरुमाऊलीला पाहिजे, मग मी पाठवून देतो. त्याने ते दगड 500 त्यातले पाठवून दिले, 4 इंच जाडीचे पाठवून दिल्यानंतर ह्याला हा खुश. ह्याने मला सांगितलं की असा असा प्रकार झालेला आणि त्यांनी चिरा असा असा दगड पाठवून दिला. मी म्हटलं फुकट घ्यायचं नाही कधी, लक्षात येतं त्याचे काय असतील ते पैसे देऊन टाका. संतांच्या कृतीतून कसं शिकायचं ते लक्षात घ्या. हा म्हणाला चालेल, आणि त्याने 5,000 रुपये उचलले आणि त्याला आज द्यायचं ठरवलं. आणि अजून त्याला 500 दगड हवा आहे. त्या म्हणाला हे 5,000 रुपये पाठवतो. तो माणूस लगेच बोलला 5,000, अरे मार्केटमध्ये 25 रुपयाला 1 दगड आहे आणि 500 दगडाचे तुम्ही 5,000 रुपये देत आहे.
त्या उदय रानभराला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे काळजामध्ये कुणीतरी तलवार घुसवावी अशा प्रकारे त्याला एकदम वाईट वाटलं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल का वाटलं, तर त्याच्या भावना होत्या की ज्याची दगडाची खण आहे तो स्वामींचा शिष्य आहे आणि गुरुमाऊलींच्या घरासाठी ते दगड हवेत आणि त्याच्यामुळे ह्याने सांगितलं मी पाठवून देतो काही नको पैसे वगैरे आणि 5,000 रुपये देऊ केल्याबरोबर म्हणतो 25 रुपयाप्रमाणे एक दगड. किती कृतज्ञ माणूस आहे. अगदी अगदी त्याचा चेहरा रडवेला झाला आणि मला येऊन भेटला. हे त्याला एकदम कसंच तरी झालं, कारण तो जो सेवा करतो समर्पण भावनानं करतो आहे की आम्ही बाहेर प्रवचनं कार्यक्रम करतो आहे, तो पूर्णपणे त्याच्यावर लक्ष ठेवून ते घर बांधून घेतो आहे उदयरानपर्यंत. आणि त्यामुळे त्याने आपल्यावरून त्या माणसाची टॅली केली की अरे मी एवढं समर्पण भावनेनं आज 1-2 महिने काम करतो आहे आणि हा माणूस 25 रुपये चिरा सांगतो आहे, म्हणजे जो 12,500 रुपये मागतो आहे हा माणूस. आणि कुणाकडून? गुरुमाऊलींकडून. ज्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं त्यांचं असं झालं तसं झालं, खणेचा मालक झाला, अमुक झालं तमुक झालं, तो आपापल्या पद्धतीनं बोलत होता. अगदी रडवडलेला होता आणि आम्हाला येऊन भेटला आणि म्हणाला माऊली बघितलं किती कृतज्ञ माणूस आहे. तुम्ही म्हणता ते खरं आहे माऊली, हा कलियुगाचा महिमा आहे की बापाकडून पोरगा हिशोब मागतो. अरे म्हटलं झालं काय, ते डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. अरे झालं काय, तर म्हणाला अमक्या तमक्या माणसानं 5,000 रुपये देत होतो मी तरी मला बोललं 25 रुपयाप्रमाणे पैसे टाक. किती कृतज्ञ माणसं आपल्यासमोर कशी वागतात विनम्र, आणि तुम्ही त्यांच्या जीवनात काय काय करून दिलं. आज त्याची एवढी मोठी खण आहे, अमुक आहे तमुक आहे, आज दोन मुलं झाली, त्याला मुलबाळ नव्हतं अमुक नव्हतं, बरंच काहीतरी त्यांनी त्याचं सांगितलं. मी म्हटलं मग त्याचा आणि या चिऱ्याचा काय संबंध आहे माऊली, एवढं कृतज्ञ वागायचं का, बापाबरोबर पोराने हिशोब करायचा असतो का, आपल्याला माऊली म्हणतो तो आणि त्याने अशा पद्धतीनं कृतज्ञतेनं वागायचं असतं का, व्यवहारानं वागायचं असतं का, व्यवहार करायचा असतो का गुरुमाऊलींबरोबर. काय झालं असतं फुकट दिले असते चिरे तर काय झालं असतं. मी म्हटलं माझ्याकडे बघ, माझ्या चेहऱ्यावर तुला काही दुःखी भाव दिसतो का, त्याने असं पैसे मागितल्यामुळे मला वाईट वाटलं का, बघ माझा चेहरा वाच. नाही वाटलं. का नाही वाटलं मला वाईट का नाही वाटलं, कारण तुला वाटतंय की हे जे त्याच्या जीवनामध्ये सगळ्या घडामोडी झाल्या त्या मी केल्या, मी केल्या म्हणून मला त्याने सोडलं पाहिजे, त्याने मला फुकट दिलं पाहिजे. हेच तर व्यावहारिक माणसांचं तुमचं चुकतं. अरे बाबा मी त्याच्या जीवनात काहीच केलेलं नाही आहे, तो माझा जरी शिष्य असला तरी जीवनात मी काहीच केलेलं, त्याच्या जीवनात जे जे काय घडलं ते गजानन महाराजांनी केलं आहे. मी नेहमी म्हणतो ना गजानना तुझ्या आम्ही पायातील वाण, आणि श्रेय मी कशाला घ्यायचं. तो उठला आणि सरळ चरणावर गडबडा लोळला. हे प्रवचन करण्यापूर्वीची 1 तासापूर्वीची घटना आहे माऊली. आज माझे डोळे उघडले, आज मला कळलं की तुम्ही लोक स्थितप्रज्ञ कसे राहता, ते आलेल्या आनंदानं हुरवाळून जात ना आणि घालेल्या घावानं तुम्ही कधी घायाळ होत नाहीत, कारण कुठलंही श्रेय तुम्ही तुमच्याकडे घेतच नाही. संतांनी, संत हे अशा प्रकारचं जीवन जगत असतात लक्षात घ्या. तिथे माझ्या जागी तुम्ही असतात तुम्हाला साहजिक वाईट वाटलं असतं, एवढं मी केलं याच्यासाठी आणि एवढं केलं आणि हा माणूस अशा प्रकारे वागला आणि पैशाचा हिशोब काढला माझा, बघतो मी. मला त्याचं काहीच वाटलं नाही, कारण आम्ही गजानन महाराजांना जीवभाव विकलेला आहे, शिल्लकच काही मी राहिलो नाही. तर माझा अपमान किंवा माझ्याकडून त्याने घेतलं प्रश्नच येत नाही ना. इकडे तर म्हणायचं मी गजानना तुझ्या पायातील वाहणं, किंवा म्हणायचं नरेंद्र म्हणे तुझं विकला जीवभाव, अशी ढोंगबाजी अध्यात्मात कधी चालत नाही लक्षात घ्या. इकडे जर मी म्हटलं तुला माझा जीव आणि भाव, म्हणजे मी आणि माझा भाव माझी श्रद्धा तुला विकून टाकले, आता मलाच जर मी विकून टाकलेलं तर शिल्लकच नाही ना मी. त्यामुळे मान मिळाला काय की अपमान झाला काय, कुणाचा झाला, शरीराचा झाला, माझा नाही, मी वेगळाच आहे, मला त्याचं काही मी शिल्लकच नाही ना, माझं अस्तित्वच नाही, माझं अस्तित्व कुणाच्या चरणामध्ये, गजानन महाराजांच्या पायातली वाहण आहे मी. तुम्ही या कृतीतून काय शिकणार ते बघा. इतकं मोठं ज्यावेळी व्हावं लागतं त्यावेळी आत्मसाक्षात करावतो.
आता हे मला सहज का पचवता आलं तर मी देहबुद्धीत कधीच जगत नाही, जगायचं नसतं. काही लोक येतात आणि फार कौतुक करतात, तेव्हा बघा आम्ही हुरवाळून जातो का, कारण मी काहीच केलेलं नसतं. करणारे कोण आहेत? माझा परमात्मा कोण? गजानन महाराज. त्याने त्याचं काम केलेलं आहे. हे शरीर भाड्यानं वापरलं तिथे आणि या शरीराकरवी त्या माणसाचं काम केलं आहे. मग त्या माणसाचं काम झालं म्हणून त्यानं कौतुक केलं. ते कौतुक मी कशाला घ्यायचं? मालकानं घेतलं पाहिजे ना. आपण मजूर आहोत ना, एखाद्या शेतामध्ये खणत असताना त्याच्यात सोन्याचा हंडा सापडला. मी मजुरीवर आहे हो, दिवसाच्या 400 रुपये का 200 रुपयाच्या. तेव्हा जमीन कुणाची? मालकाची. त्या जमिनीमध्ये मी काम करतो तो पण फुकट नाही करत, मजुरी घेतोय. त्यामुळे ते मिळालेलं द्रव्य कुणाचं? मालकाचं ना. तसा प्रकार आहे की किती सोपा आहे परमार्थ. आहे जरी परम सुगम परी जनासी झाले दुर्गम. आपल्याला दुर्गम का होतं? कारण ज्यावेळी फायदा येतो त्यावेळी आपण आपल्याकडे खेचून घेतात. आणि संत तसं नाही करत. संतांमध्ये आणि माणसांमध्ये फरक हाच असतो की ते नेहमी दिसायला तुमच्यासारखे जरी असले तरीसुद्धा देहबुद्धीत कधीच जगत नाही. मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. शरीराचा जो पालन करताय तो शरीर चालवतो. ते शरीराचा काय मान मिळणार असेल शरीराला तो मिळू दे किंवा नाही मिळायचं तू याचा त्याने ठरवायचं. मान मिळाला तरी काय बिघडत नाही आणि अपमान झाला तरी काय बिघडत नाही. मग रानबऱ्यांच्या त्या उदाहरणातून तुम्ही काय शिकणार? तर तुम्ही जर त्या जागी असता तर साहजिक वाटलं असतं एवढं माझ्या मी त्याच्याकडून त्याच्यासाठी केलं आणि माझी त्याने किंमत केली का? हे कोण बोलतं? देह बोलतो, आत्मा नाही बोलणार. मला काही नाही त्याचा परिणाम झाला, काही नाही वाटलं. म्हटलं वेड्या हे सोडून दे. म्हणून तुकोबारांनी सांगितलं जे जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण. म्हणून हे शीख आणि हा सेवाधर्म जो तू करतोस ना, हा सेवाधर्म करत असताना आत्मबुद्धी विकसित करायला शिक. आणि कर्मधर्म संयोगाना नेमका विषय आज प्रवचनाला पण हाच आला. तेव्हा आहे एकदम अध्यात्म फार सोपं आहे, पण अध्यात्म ऐकणं वेगळं आणि जगणं वेगळं. तुम्ही अध्यात्म जगण्याचा प्रयत्न करा. कलियुगामध्ये सुद्धा आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. काही कठीण नाही आहे याच्यामध्ये. फक्त देहबुद्धी त्यागायची. कोणी आपल्याला काही ज्यावेळी बोलतो ते आपल्याला वाईट वाटतं. कुणाला वाईट वाटतं? देहाला वाईट वाटतं. तुम्ही देहात जगत असता म्हणून वाईट वाटतं. म्हणून ती देहबुद्धीचा त्याग करायचा आणि आत्मबुद्धी कशी विकसित करता येईल त्याचा प्रयत्न करायचा. ही आत्मबुद्धी विकसित होण्यासाठी संताच्या संत ही एक इमारत आहे, या इमारतीचा उंबरठा होण्याचं काम करा असं ज्ञानेश्वर माऊलींनी का सांगितलं आहे. म्हणजेच काय? संत संगतीत राहा. उंबरठा बना म्हणजे काय? तर नेहमी संत संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. जितका वेळ मिळेल त्यातला वेळ जास्तीत जास्त वेळ संत संगतीत घालवा, संतांच्या विचारात घालवा, संतांच्या बोधामध्ये घालवा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच जगण्याचा प्रयत्न करा. कलियुग असलं तरी जगणं असं कठीण नाही आहे. आज ते जीवन मी सुद्धा जगतोय की जे ज्ञानेश्वर माऊली जी तुकाराम महाराज जे एकनाथ महाराज रामदास स्वामींनी जे जीवन जगलं जे अध्यात्म आम्हाला सांगितलं तेच माझे गुरु बाप्पा आणि मी आज तेच जीवन जगतोय. त्यामुळे अशक्य काही नाही आहे. फक्त प्रयत्न केला पाहिजे. मग आत्मसाक्षात्कार घोड्याच्या रिकिबीमध्ये पाऊल ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या कमी वेळामध्ये ते प्राप्त होतं. बघूया ज्ञानेश्वर माऊली आता पुढे काय सांगतात ते आपण पुढच्या आठवड्याच्या संतसंघामध्ये ऐकू. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.